इसमें मौजूद है पनवेल स्टेशन पे नवी मुंबई आवाज़ के माध्यम से। यहाँ पे हम लोग जायज़ा ले रहे हैं, वही जगह पनवेल महानगर पालिका के नगर सेवक मनोज भुजबल यहाँ पे आए हुए हैं। यहाँ पे रिक्शा चालक की समस्या किस तरह से दिख रही है आप खुद देख सकते हैं। जो अवैध तरीके से यहाँ पे रिक्शा चालक है उनकी दादागिरी का यहाँ पे मामला सामने जा रहा है। वही जगह उनके ऊपर आरोप लगाते हुए जो बैच के रिक्शा चालक हैं उनके ऊपर आरोप लगाते हुए बताया जा रहा है कि यहाँ पे काफ़ी समस्या आ रही है। वही जगह बीजेपी के कुछ कार्यकर्ता भी यहाँ पे जुटे हुए हैं। तो आइए मिलते हैं इस रिपोर्ट के जरिए कि क्या कुछ खास समस्या यहाँ पे। हमारे साथ नगर सेवक मनोज भुजबल जी जुड़े हुए हैं, तो आइए मिलते हैं इस रिपोर्ट के जरिए। पनवेल मधील रिक्षा चालकांना कायद्याचा धाक राहिला नाही हेच जागोजागी दिसून येईल, कारण बेदरकारपणे गाडी चालवून अथवा विदाउट परवाना गाडी चालवून रिक्षा चालक नाहक प्रवाशांच्या जीवाशी खेळताना दिसत आहेत। तर दुसरीकडे जे कायदेशीररित्या रिक्षा चालक आहेत अशांनी थेट वाहतूक पोलिसांवर आरोप केलेत की गर्दीच्या ठिकाणी अथवा ट्राफिकच्या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी संबंधित ठिकाणावर नसतो। बाहेर काय बाहेरचे रिक्षावाले इथे जे बाहेर लावतात लाईनच्या बाहेर व्यतिरिक्त लावतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणं जरुरीचं आहे। ट्रॉफिकला आम्ही कंप्लेंट केली, बाजारसाहेबांच्या कानावर टाकलेलं आहे। बाजारसाहेबांनीच पण सहकार्य केलेलं आहे आणि ट्रॉफिकचे साहेबांनी पण सहकार्य केलेलं आहे। ट्रॉफिकवाला एक भी नाही रहता है, कम से कम एक महिना होने को आया एक भी नहीं है यहाँ पे। मतलब ट्रैफिक पुलिस नहीं होने की वजह से क्या समस्या हो रही है आपको? यस, क्या कहना चाहोगे सर प्रशासन से? क्या कहना, ट्रॉफिक वाला एक तरी पाहिजे या ठिकाणी, कंटिन्यू 8 तास तरी ड्यूटी करावी ट्रॉफिक वाला आणि एक हवालदार आम्हाला कॉन्स्टेबल द्यावा देणे हे आम्ही सांगू शकतो। आपल्याकडे लायसन बॅज नाही, त्याला कंपल्सरी पिवळा का लायसन बॅज काढायला सांगणे आणि गरजेचं काम आहे। तर लायसन बॅज नाही आहे तेच अधिकृत रिक्षावाले जे आहेत अनधिक रिक्षावाले ते पैदिशा कुणाचा पॅसेंजर येऊन बाहेर बसतात, काहीतरी वाटेल घटना घडत आहेत आणि घडलेल्या आहेत, तर त्यांना शक्यतो इथे त्यांना थारा देणं चुकीचं आहे। किती वर्षापासून हे समस्या आहे? हे 4-5 वर्षापासून समस्या आहे। अच्छा, काय मागणी आहे तुमची? या समस्येवर स्थानिक भाजपचे नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आवाज उठवताना या सगळ्याचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लागला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे। ओल्ड पनवेल म्हणजे साई मंदिर साईडला ज्या रिक्षाचं स्टँड आहे इथे बऱ्याच प्रमाणे जे शिस्तीमध्ये रिक्षावाले काम करतायत त्यांना शिस्तीमध्ये ते लाईनमध्ये पॅसेंजर उचलत असतात, परंतु काही असे रिक्षावाले आहेत ज्यांच्याकडे बॅज नाही, नंतर रेग्युलर त्यांचं लायसन्स नसतात, असे सुद्धा विदाउट लायसन्सवाले रिक्षावाले इतर प्रवाशांची नेहाण करत असतात। वास्तविक पाहता ते प्रवाशांच्या जर का एखादा इन्सिडेंट घडला तर प्रवाशांसाठी धोकादायक आहे, त्याचप्रमाणे समोरच्याचा ॲक्सिडेंट होईल त्यालासुद्धा धोकादायक आहे। तसंच बेशिस्तचं या ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम होतो तो ह्या रिक्षावाल्यांमुळे होतो, आणि जे शिस्तीमध्ये काम करतात शिस्तीमध्ये असतात जे लाईनमध्ये उभे राहून जे हे करतात पॅसेंजर असतात त्यांच्या अन्याय होत असतो। बऱ्याच वेळा हे जे रिक्षावाले असे आहेत हे पोलिसांचं ट्रॅफिक पोलिसांचं किंवा रेग्युलर आपल्या पोलीस स्टेशनचे जे पोलीस असतात त्यांचंसुद्धा ऐकत नाहीत, तर अशा परिस्थिती आज मला काही प्रवाशांची तक्रार आली, त्याचबरोबर रिक्षावाल्यांची तक्रार आली, जे कायदेशीर वागतात त्यांची तक्रार आली की बेकायदेशीर वागणाऱ्यांना सगळं काही सोपं आहे, पोलीस काहीतरी त्यांना पकडले असे बेकायदेशीर जे वागणार आहेत त्यांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून 1500 रुपये काहीतरी घेतात आणि सोडून देतात परत त्यांना अर्ध्या असतात। वास्तविक पाहता असं जर पोलीस करत असतील तर ते चुकीचं आहे, आणि असं असेल तर त्यांना भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही हा विषय माझ्याकडे तक्रार आल्यानंतर मी आमदार साहेबांच्या कानावर बोलून स्वतः सी पी साहेबांकडे सुद्धा हा विषय मांडणार आहे। जर असं चुकीचं जर पोलीससुद्धा करत असेल वर्तन तर ते साफ चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे। तर इथे प्रवाशांना पण शिस्त लागली पाहिजे, त्यांनी लाईनमध्येच पॅसेंजर म्हणजे रिक्षात बसलं पाहिजे। जर रिक्षावाले चुकीचं वागत असतील तर आपण रिक्षावाल्यांविरुद्ध ओरडत असतो की रिक्षावाले अशा असे आहेत, माजले आहेत, हे केले आहेत, ते केले आहेत, तर त्यावेळेस प्रवाशांनीसुद्धा शिस्तीत राहिलं पाहिजे। प्रवाशांनीसुद्धा पहिल्या नंबरमध्ये रिक्षामध्ये दुसरा नंबर जसं जर का त्यांनी भाडं नाकारलं रिक्षावाल्यांनी त्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, पोलीस आहेत, डिपार्टमेंट सगळं करू, परंतु प्रवाशांनी शिस्तीत वागलं पाहिजे, प्रवाशांनी नंबरप्रमाणे रिक्षात बसलं पाहिजे। आणि जर का याच्या व्यतिरिक्त जर रिक्षावाले बेकायदेशीर प्रवाशांची वाहतूक करत असतील तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे, असंसुद्धा निवेदन मी सी पी साहेबांना भेटून आणि इथल्या लोकल बाजारे साहेब असतील, कादमाने साहेब ट्राफिकवाले असतील, कदाचित मोठ्या ऑफिसर लोकांना माहीत नसं कालचे ऑफिस पोलीसवाले काय करत असतील किंवा इथले रिक्षावाले बेकायदे करत असतील त्यांना शिस्त लावलीच पाहिजे। आणि हे जा निरो पॅसेंजरचा रिक्षावाल्यांची तक्रारी बाजारे साहेबांना आणि कादमाने साहेबांच्या कानापर्यंत पोहोचवणार आहेत। माझ्या मते दोघंही अतिशय दक्ष अधिकारी आहेत, बाजारे साहेब आणि कादमाने साहेब हे नक्कीच निश्चितच यात लक्ष घालतील आणि या रिक्षावाल्यांना आणि प्रवाशांनासुद्धा न्याय देतील। बेकायदेशीर जे वाहतूक करत आहेत यांच्या वेळीच पायबंद घालण्याचा मी स्वतः प्रयत्न करीन
आणि हा प्रश्न जो लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोड सर, पंकज बेनवंशी यांचा रिपोर्ट.